कलर्स मराठीची मालिका राजा राणीची गय जोडीमध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात कुसुमावती संजीवनीवर भारत संतापलीये व संजीवनी पुन्हा एकदा राजश्रीच्या प्लॅन मध्ये अडकलीये. त्यामुळे संजीवनीच्या वाटेतील अडचणी या वाढतच चालल्यात. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं अरुंधती मुजुमदार कुसुमावतीला भेटायला आली होती व तिने कुसुमावती समोर एक ऑफर ठेवली होती. काही पैसे दिल्यानंतर आपण ही केस मागे घेऊ व हा सगळा प्रकार थांबवू असं ती कुसुमावतीला म्हणाली होती. पण कुसुमावतीने हे आपल्या नैतिक मूल्यांच्या विरोधात असल्याने तिने अरुंधतीला साफ नकार दिला व तिला तिथून जायला सांगितलं. तर ही केस मीडियामध्ये गेल्याचं राजश्रीने कुसुमावतीला दाखवलं होतं व हे संजीवनीने सांगितलं असं ती कुसुमावतीला म्हणते. तेव्हा बेबी मावशी ही गोष्ट राजश्रीच्या आईने मीडियामध्ये सांगितली हे सिद्ध करते. त्यामुळे राजश्री स्वतःच्याच तोंडावर पडते. तर दुसरीकडे आता अरुंधती मुजुमदार संजीवनीला भेटायला बोलावते व ती आता संजीवनीला ही एक ऑफर सांगत आहे. तू ढाले पाटलांकडे अर्धी संपत्ती माग व ती तुला मिळेलही व त्यातील अर्धा हिस्सा माझा असेल असं अरुंधती संजीवनीला म्हणते. पण संजीवनीने तिची ऑफर साफ नाकारलीये व तिला खडे बोलेही सुनावलेत. पण धूर्त अरुंधतीने तिच्या आणि संजीवनीच्या भेटीचे फोटो आता राजश्रीला पाठवलेत व राजश्री हे फोटो कुसुमावतीला दाखवते. त्यामुळे आता कुसुमावतीचा राग शिगेला पोहोचलाय व ती संजीवनीवर फारच संतापली आहे व आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला असं कुसुमावती संजीवनीला म्हणते. तेव्हा आता संजीवनी या परिस्थितीतून काय मार्ग काढणार हे तर येणाऱ्या भागातच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.